तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? तर आशा करते तुम्ही मस्त असाल, स्वस्त असाल आणि आपल्याला आपली लाईफ एन्जॉय करत असाल. तर आता मी इथं संध्याकाळचं चहा पिते आणि आई भाजी कापत आहेत. तर तो सीन बघून सगळ्यांनाच असं वाटलं असेल की खरंच बाबा सून खुशाल निवांत सून खुशाल निवांत चहा पीत बसले, भाकरवडी खात बसले आणि सासू जी आहे ते काम करते, सासूला काम लावून सून चांगली मस्तपैकी काम चहा पिते. तर असं काय नाही आहे. तर कसं आहे ना, आई आणि आता बऱ्याचशा लोक मला असे प्रश्न विचारतात की तुम्ही हे करताय, तुम्ही नॉनव्हेज, तुम्ही म्हटला की श्रावण तुम्ही पाळता, मग कसं काय तुम्ही नॉनव्हेज करता? कारण आमच्या घरातल्यांना सवय आहे की त्यांना नॉनव्हेजशिवाय जमत नाही, त्याच्यामुळे ते श्रावण पण नाही पाळत. श्रावण फक्त मी एकटी पाळते आणि त्याच्यामुळे मग त्यांचं नॉनव्हेज चालूच असतं. आणि मग मी आई त्यांच्यासाठी ते भाजी, आज चिकन पालक करायचं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्यासाठी भाजी करत होत्या. आणि मी लाल माठाची भाजी आज मी माझ्यासाठी बनवणार आहे आणि मला ती खूप आवडते. त्याच्यासाठी मग मी आई त्यांचं करत होत्या. इतक्या म्हणजे श्रावणच्या अगोदर त्या तुम्हाला कामाला हात लावलेला तुम्ही बघितलं नसेल, कारण त्या जास्त मदत नव्हत्या करत. कारण सगळं मग मला एकच भाजी करायची असल्यामुळे सगळं मी करायचे आणि मला काही वाटत पण नव्हतं. आणि आत्ता मग श्रावण सुरू झाल्यापासून मग त्या किचनमध्ये असतात आणि ते त्यांची नॉनव्हेजची, कारण मी नॉनव्हेजला हात नाही लावत. मग श्रावणात मी करत पण नाही आणि माझं मी करते भाजी. मला स्वयंपाक तेवढाच असतो, फक्त आईंना भाजी करतात आई, फक्त ते बी नॉनव्हेजची. माझी मी भाजी करते. आता मी इथं चपात्या करून घेते माझ्या आणि त्याच्यानंतर मग मी भाजी बनवणार आहे. तर नॉनव्हेज जरी असलं आणि सगळं आई भाजी जरी बनवत असल्या तरी जे भाजीला सामग्री लागते, म्हणजे मसाला वाटून देणे, मसाला भाजणे, हे सगळं मलाच करावं लागतं. आई फक्त ते चिकन वगैरे असेल ते धुतात आणि नुसतं टाकतात ह्याच्यामध्ये. मी फोडणी पण देऊन ठेवलेली असते, फक्त ते त्याच्यामध्ये टाकायचं काम करतात, एवढं त्यांचं काम असतं. आणि कोथिंबीर निवडणे किंवा लसूण सोलून देणे ही कामं त्यांची असतात. मग तेवढीच कामं जरी केली तरी जरा बरं वाटतं मनाला आणि माझं काम थोडं हलकं झाल्यासारखं वाटतं मला. तर आता इथं मी ही भाजी जी आहे माठाची, तुमच्या पद्धतीने कशी बनवतात ते नाही मला माहिती, पण मी ही भाजी अगोदर थोडीशी परतून घेते आणि ही आता मी परतायला टाकली आणि त्याच्यानंतर मग ती काढून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच तव्यामध्ये मी लसूणची फोडणी देते. लसूण, त्याच्यानंतर मग मिरच्या टाकणार आणि त्याच्यानंतर टोमॅटो, असे मी त्याची फोडणी देणार आहे त्याची. आणि ही भाजी एकदा मी टी व्हीवर बघितलेली आणि तेव्हा मग मला असं वाटलं, मला ही माहीत पण नव्हती अगोदर, तर टी व्हीवर बघितली त्याच्यामुळं मग ती वेगळी रेसिपी होती. एकदा आणली, केली आणि खरंच खूप छान लागली, टेस्ट लागली त्याची. आणि तेव्हापासून मी कधी श्रावणात वगैरे, मला कधी नॉनव्हेज नसेल खायचं श्रावण मार्गशीर्षमध्ये, तर तेव्हा ही मी भाजी आणते आणि ती मी छानपैकी मस्त करून खाते, मला खूप आवडते. तर आता ही जी भाजी आहे ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. मी शिजून घेतलेली त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं शिजवायची, याला जास्त काही शिजवायची गरज नाही आहे. तर किती लाल लाल पाणी निघते बघायचं, याच्यामुळे मग जास्तच आपलं रक्त वाढायला पण मदत होईल असं मला वाटतं. तर छान अशी आंबट टोमॅटोमुळे छान आंबट झाली होती, आधीच थोडीशी आंबट असते मला वाटतं ही भाजी आणि त्यात टोमॅटो असल्यामुळे खूपच अशी आंबट आणि जास्त चविष्ट झाली होती. तर आता बघा ही शेवटचं लुक आपल्या भाजीचं. त्याच्यानंतर मग मी भांडी घासत होते. तर तुम्ही असा विचार करत होता ताई तुम्ही कॅप्शन असं का टाकलं, तर मी जे कॅप्शन टाकलेलं आहे ते बरोबरच टाकलेलं आहे, कारण जे मला दिसतं, जे मी अनुभवते त्याच्यावरूनच मी बोलत असते. दुसरं काय निगेटिव्हिटी मला पसरवायची नाही आहे आणि आमच्या घरातला जो विषय तो पण मला काय मांडायचा नाही आहे. पण खरंच असतं, आमचे पप्पा जे आहेत ना ते आईंना खूप असं त्रास देतात, आमच्या सासूबाईंना खूप त्रास देतात. तर त्रास कसा देतात तर तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक
नवरा बायकोला आपलं काय समजत असतो काय माहिती, हक्काची नोकरीन समजतो असतं का काय समजत असतं ते माहीत नाही, पण तिला बोटा बोटावर नाचवत असतो, म्हणजे हातातलं काम सोडून तिने त्यांच्या मागे 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 करायचं, हे दे ते दे ते दे नुसतं, म्हणजे त्या काय काम करतात ह्याच्याकडं न लक्ष देतात. तुम्ही आता म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात, छोटे छोटे जे काय काम असतं ते तुम्ही स्वतः पण घेऊ शकतात ना, पण नाही, प्रत्येक कामासाठी त्यांना बायकोच लागते आणि बायकोनी पण हातातलं सगळं काम सोडून त्यांच्या तालावर नाचायचं. हा कुठला म्हणजे नियम झाला, म्हणजे त्या बायकोचा पण एक जीव असतो ना, त्यांना पण जीव असतो, त्यांना पण घरातली कामं करावं लागतात. तुम्ही बाहेरून काम करून येतात म्हणजे तुम्ही सगळंच करता असं नाही, ठीक आहे तुम्ही थकतात, पण ती पण घरी बसून हे नाही करत ना, बसलेली नसते, ती पण कामच करत असते, त्याच्यामुळे थकलेली असते. तर मी फक्त माझ्या सासूबाईंचंच नाही सांगत आहे, मी बाकीच्या सगळ्या महिलांचं सांगत असते, ज्यांना म्हणजे जो पुरुष असतो तो बायकोला आपल्या स्वतःतल्या स्वतःच्या हातातले खिलौनं समजतो की काय माहीत नाही, पण त्याच्या मागे मागे करावं लागतं. आता इकडं तुम्ही उदाहरणार्थ मी तुम्हाला देते, इथं तुम्ही आता आई आमच्या भाजी बनवताना तुम्हाला दिसत असतील, तर भाजी बनवताना पप्पा त्यांना किती वेळा हाका मारतात ते तुम्ही बघू शकतात की किती वेळा हाका मारतात, आणि प्रत्येक वेळेला त्यांना जावं लागतं यावं लागतं. आता आईंनी त्यांना जेवण वाढलेले, भाजी चाललेलीच आहे, आई त्यांना जेवण वाढत आहेत, तरी त्यांचं चाललेलं आहे की अगोदरच आपल्याला, आणि आमच्या आईंची पण अशी सवय आहे की आता आपल्या नवऱ्याला काय लागतं ते अगोदरच ते आपण त्यांना एका ताटातच देऊ शकतो, जेवताना जो आपण ताट वाढतो त्याच्यातच आपण पटापट देऊ शकतो, पण त्या नाही तसं नाही, त्या प्रत्येक वेळेला उठणार, प्रत्येक वेळेला म्हणजे आता तुम्ही जेवत जरी असलात ना, आई आमच्या जेवत जरी असल्या ना, तरी पप्पांना काय लागलं, लोणच्याची बरणी द्या, लोणचं लागलं लगेच उठायचं लोणच्याची बरणी घ्यायची, मीठ लागलं लगेच मिठाची बरणी उठायचं मिठाची बरणी. तरी मी कित्येक वेळा माझं मी त्यांच्यावरचं मी उठते किंवा मग मी अगोदरच आणून ठेवते, पप्पा अगोदर आईंच्या अगोदर कधी मला पप्पा जेवायला मागितलं तर मग मी त्यांना सगळं एका ताटामध्ये अगोदरच वाढून देते, जेणेकरून मग मला पण नाही त्रास झाला पाहिजे उठायचं सारखं जेवताना. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या, आता आई इथं स्वयंपाक करताना कितीतरी वेळा पप्पा बाहेर जेवायला बसलेले आहेत आणि आई सारख्या तुम्हाला दिसत असतील, सारख्या बाहेर जातात, होय रे मीठ आण, होय रे कांदा आण, होय रे मसाला आण, होय रे लोणचं आण, होय रे हे आण ते आण, होय रे तांब्या, कितीतरी अशा गोष्टी असतात, त्याच्यामुळे मग त्यांना पण कुठंतरी असं हे वाटतं नाही का, काय इरिटेट होतं किती वेळा आपल्याला हाका मारतात, किती वेळा हे करतात. पण मग ह्याच मी तुम्हाला गोष्टी सांगते की ह्या ज्या गोष्टी असतात मग आपण पण एकदाच करायला पाहिजे, तर त्यांनी पण एकदाच, एखाद्याला जीव असतो आणि तो किती आपण हे करायचा हे आपल्या हातात असतं, आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि मी आईंना कधी तर कधी पण सांगत असते की आई तुम्ही असं, आता मी भांडे घासते म्हणून नाही तर मग पप्पांनी मला जेवण मागितलं असतं आणि मी माझ्या हातातलं काम सोडून पहिल्यांदा त्यांचं सगळं करते, एका ताटामध्ये सगळं देणार आणि त्याच्यानंतर मग त्यांना बोलवायची मला गरज नाही. पण आईंची आमची सवय तशी नाही, आई सारखं म्हणजे त्या पण विसरतात जास्त तर, आणि मग त्यांना सारखं आवाज दिला की सारखं बाहेर जावं लागतं. आणि काम करतानाच नाही तर आई कधी जेवण जरी करत असल्या तरी त्यांना सारखं म्हणजे असं उठावं लागतं जेवता, तर त्यांना पण कुठंतरी इरिटेड वाटत असेल की सारखं मला उठावं लागतं, तरी पण मी त्यांना जास्त तरी हेल्प करतच असते, मला जेवढी माझ्या परीने जेवढी होत असेल तेवढं मी त्यांना करत असते, आणि मग मी जर दुसऱ्या कामात लागले तर मग ते त्यांनाच करावं लागतं. तर आता लोणचं तुम्ही बघितलं असेल की आई व्हिडिओमध्ये किती वेळा ये जा करत होत्या, प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी सारखं ये जा करावं लागतं, तर कुठेतरी मला पण असं त्यांचं बघून मला पण खूप त्यांची थोडीशी क्यू येते, आणि हे पण वाटतं की मग तुम्ही एकदाच का नाही देते. तर तुम्ही बघत असाल की आता माझे भांडे झालेले आहेत, अर्धे किचन साफ करायचं आहे, तर खूप जण मला असे प्रश्न विचारत आहेत की ताई तुम्ही कधी जाणार आहेत कर्जतमध्ये, त्या दोघींकडे कधी जाणार आहेत, ते तुम्हाला खूप मिस करत आहेत, तुम्ही पण कधी जाणार आहेत, आणि तुम्ही गेल्यानंतर अजून आम्हाला खूप छान वाटेल, तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटेल, कारण आम्हाला तुमची जोडी सगळ्यांची खूप आवडते, तर एकत्र व्हिडिओ कधी बनवाल. तर चालू आहे तयारी आमची जायची, आणि मी तुम्हाला आमची
अजून शॉपिंग करायची बाकी आहे, तर मी तुम्हाला सगळंच अपडेट देणार आहे, कारण आता दिवस थोडेच राहिलेले आणि सुट्ट्या ज्या आहेत त्या कमी आहेत फार, तर त्याच्यामुळे थोडंसं अवघड वाटते, पण जाण्याचा प्रयत्न तर करूच आम्ही नक्की, कारण उन्हाळ्यात आम्ही खूप अशा दिवसांची एक महिन्याची सुट्टी टाकली होती, त्याच्यामुळे निवांत राहिलो होतो, आणि आत्ता दोघांचे पण गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे सुट्टी मिळणं थोडंसं कठीण वाटते, पण तरी पण सांगितलं आहे त्यांना सुट्टी घ्यायला, 2-3 दिवसाची तरी सुट्टी घ्या म्हणून सांगितलं आहे, आणि जाऊया आम्ही, आणि तुम्हाला लवकरच आमचे एकत्र तिन्ही जावांचे व्हिडिओ आणि आमचं एकत्र मोठं कुटुंब तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे, आणि माझी इकडची तयारीसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे, तर तयार राहा आणि भेटूया मग आपण अशाच पुढच्या छान छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, घ्या काळजी, आम्ही पण घेतो, आता स्वयंपाक झालेला आहे, किचन साफ झालेलं आहे, आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवा.